नमस्कार, मी जगदीश देशमुख, शेती मित्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आढावा घेऊ या शेती विषयक बातम्यांचा. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात बुधवारी सायंकाळी अचानक जोरदार पावसानं हजेरी लावली. वादळ वाऱ्यासह आलेल्या या पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यावेळी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले तूर, सोयाबीन आणि चण्याचे धान्य पूर्णपणे भिजल्यानं शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी चणा, तूर आणि सोयाबीन विक्रीसाठी आणलं होतं. ते खुल्या जागी ठेवलं होतं. काही धान्याचा लिलाव झाला होता तर काही विक्रीकरता ठेवला होता. अशातच अचानकपणे पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानं खरेदी केलेल्या धान्याच्या व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय. तसंच शेतकऱ्यांनाही नुकसान सोसावं लागलंय. हिंगणघाट तालुक्यातील येनोरा शिवारात शेतात वीज पडल्यानं एका गुराख्याचा मृत्यू झालाय. सुहास बाजीराव एरखडे असं या गुराख्याचं नाव आहे. तर अजनसरा परिसरात अवकाळी पावसासह गारपीटही झाली आहे. ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन हे राज्यातील सोलापूर, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात होते. परंतु ज्वारी काढणी, मशागत, मळणी अशा कष्टाच्या कामांसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे शेतकरी नगदी पिकांवर भर देत आहेत. जनावरांचा मुख्य चारा कडबा आहे, मात्र आता सध्या कडब्याला कमी मागणी आहे. परंतु येणाऱ्या काळात कडब्याची मागणी वाढणार आहे, कारण जून महिन्यात पाऊस झाल्यावर लगेच हिरवा चारा उपलब्ध होत नाही, त्यावेळी कडब्याची आवश्यकता असते. जुलै ऑगस्ट दरम्यान कडब्याला विक्रमी दर मिळणार आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात कडब्याची मागणी आणि बाजारभाव देखील वाढणार आहे. राज्यातील ज्वारीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होती आहे, त्यामुळे याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हंगामी पीक असो किंवा मुख्य पीक, शेतकऱ्यांचे अधिक जे उत्पन्न हे ठरलेले असते, तसेच पीक पद्धतीमध्ये बदल करून शेतकरी आपला उद्देश साध्य करत असतो. कलिंगड हे असं फळपीक आहे जे तिन्ही टप्प्यात शेतकऱ्यांच्या पदरी पडलं. सध्या जे बाजारात कलिंगड येत आहे ते उन्हाळ्यात विक्री करता यावा यासाठी लागवड केलेली आहे. कलिंगड तोडणीचा दुसरा टप्पा हा रमजान महिन्यात येणार आहे. काही दिवसाच्या फरकानं ज्या कलिंगडाची लागवड केली आहे ती जास्त उत्पादन देऊन जाणार आहे. हंगामाच्या सुरुवातीला कलिंगडाला 10 रुपये असा दर मिळाला. मागील 2 वर्षात जे कोरोनामध्ये घडलं ते भरून काढण्याचा प्रयत्न शेतकरी करतोय. एका बाजूला बाजारात कलिंगड फळाची विक्री सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला काही भागात अजूनही कलिंगडाची लागवड सुरू आहे. त्यामुळे यावर्षी कलिंगड फळांमधून शेतकऱ्यांना दुप्पट ते तिप्पट उत्पन्न मिळणार आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सूर्यफूल तेलाची टंचाई निर्माण झाली, त्यामुळे भारताने आपला मोर्चा पामतेलाकडे वळवला. मार्च महिन्यात भारतानं पामतेलाची 18.7% अधिक आयात केली आहे. भारताच्या खरेदीमुळे पामतेलाच्या दरवाढीला आधारच मिळाला. तरीही भारताची आयात अधिक राहिली आहे. फेब्रुवारीत 4,55,000 टन पामतेलाची आयात झाली, ती मार्चमध्ये 5,40,000 टनांवर पोहोचली आहे. मार्चमध्ये सूर्यफूल तेल आयातही अधिक झाली आहे. या सगळ्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होताना दिसतोय, कारण शेतकऱ्यांनी आता सूर्यफूल आणि अन्य उत्पादन, त्यामध्ये प्रामुख्याने शेंगदाणे या पिकांच्या उत्पादनात वाढ केली आणि त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना होतोय. कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्याने बदल होत असतो, जसतशी परिस्थिती बदलते तसं त्यामध्ये बदल हा ठरलेला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एखादा व्यवसाय जर शेतकऱ्यांनी मनावर घेतला आणि तो जर व्यवस्थित पूर्ण केला तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होतोय. हेच तत्व लक्षात घेऊन इंडियन ऑइलचं एक पाऊल पुढे टाकत शेती आणि वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेल घेण्यासाठी पंपावर जाण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन डिझेल पुरवठा करते. इंडियन ऑइलच्या या उपक्रमाचे परिसरातील शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केलंय. या पेट्रोल पंपाचे हे उपक्रम शेतकऱ्यांसाठी आवश्यक होतं, सोबतच यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा झालाय. राज्यातील रेशीम शेती उद्योगासाठी शासन विविध योजना राबवतं. आपल्याकडील भौगोलिक परिस्थिती आणि हवामान रेशीम शेतीसाठी पूरक आहे. उन्हाळ्यातील काही महिने वगळता इतर ऋतूत तुरीची तसेच तुतीची वाढ जोमाने होऊ शकते. योजनेचे लाभार्थी अनुसूचित जाती आणि जमाती, भटक्या जमाती, दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व असलेली कुटुंब, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. रेशीम उद्योगापासून नियमित शाश्वत उत्पन्न मिळू शकते. एकदा तुती लागवड केल्यावर 12 ते 15 वर्ष लागवडीचा खर्च येत नाही. सोबतच तुती रोपांची लागवड केल्यापासून 3 ते 4 महिने तुती बाग कीटक संगोपनासाठी योग्य होते. कमी पाण्यातही तुती जगत असल्यामुळे उन्हाळ्यात किंवा कमी पाण्यात बागात तग धरून राहतात. कीड आणि रोग तसेच नैसर्गिक आपत्ती जसे अवकाळी पाऊस, गारपिटीपासून बागेस विशेष नुकसान होत नाही. इतर बागायती पिकांच्या तुलनेत तुतीच्या झाडांना पाणी कमी लागते. हे सगळे फायदे लक्षात घेता शासनाकडूनही शेतकऱ्यांना आता तुतीची पीक
जास्ती प्रमाणात घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात रेशीम शेती करावी असं आवाहन केलं जात आहे। जनावरांना चरायला सोडल्यानंतर जनावरे मिळेल ते गवत खात असतात। बऱ्याचदा चरत असताना त्यांच्या खाण्यात गाजर गवत येते। गाजर गवत जनावरांच्या पोटात गेल्यानंतर त्यांना विषबाधा होत असते। गाजर गवताला शास्त्रीय भाषेत पार्थेनियम हिस्टोरोफोरस असं म्हटलं जातं। आपल्याकडे गाजर गवताला अनेक नाव आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने पांढरी फुली ओसाडी या नावाने त्याला ओळखलं जातं। याची पाने गाजराच्या गवतासारखी चिरलेली दिसतात, परंतु याला गाजर गवत असं देखील संबोधलं जातं। विषारी गवत कमी प्रमाणात खाल्ल्याने जनावरांचा मृत्यू होत नाही, मात्र अशा जनावरांच्या दुधाचं सेवन करत असताना विषारी अंश या दुधामध्ये उतरतो। गाजर गवताची वाढ आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्यानं यापासून प्राण्यांना धोका आहे। मात्र आता शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देत या गाजर गवतावर फवारणी करून ते नष्ट करायला सुरुवात केली आहे। हल्ली शेतकरी शेती करत असताना शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो, त्यातच फारसे यश मिळताना कधी दिसत नाही, मात्र बऱ्याच वेळा यशही येतं। त्यातच काही शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय म्हणून कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला, परंतु त्यापेक्षाही सोपा आणि जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय हा बदक पालन आहे। तर बदक पालन या व्यवसायाकडे आता शेतकरी वळू लागलेत। एक बदक पालन योग्य पद्धतीने केलं तर तुमचं उत्पन्न हे लक्षणीय वाढू शकतं हे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आता बदक पालनाकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे। सोबतच बदक पालनाचा जो खर्च आहे तो कुक्कुट पालनापेक्षा कमी आहे, त्यामुळं शेतकरी आता या बदक पालनाकडे जास्त प्रमाणात वळत आहेत। शेतीमित्रांमध्ये इतकंच, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।